प्रिय भाविकांनो, या पवित्र तासाला सुरुवात करताना अत्यंत नम्रपणे व भक्तिभावानं आपण सर्वजण गुडघे टेकून ख्रिस्त विश्वाचा राजा याला प्रेमपूर्वक वंदन करूया. ख्रिस्त साऱ्या सृष्टीचा राजा आहे, विश्वाचा अधिपती आहे हे दाखवण्यासाठी आपण मोठ्या आनंदाने प्रार्थना करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. ख्रिस्त जेरुसलेम शहरात आला तेव्हा लोकांनी आपली वस्त्रे रस्त्यावर अंथरली. आज नम्र अंतकरणाने व शुद्ध मनाने आपण ख्रिस्त राजाचे स्वागत करूया. आज आपण विश्वाचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या राजेपणाचा सोहळा साजरा करीत आहोत. ख्रिस्त आम्हा प्रत्येकाला त्याच्या राजेपणाविषयी जाणीव करून देत आहे. येशू म्हणाला होता, त्याचे राज्य या जगाचे नाही. येशूचे राज्य हे निराळ्या प्रकारचे राज्य आहे. ख्रिस्ताचे राज्य प्रेम, दया, क्षमा आणि शांती या मूल्यांवर आधारित असलेले राज्य आहे. येशूने आपल्या शिष्यांना सांगितले होते, तुम्ही जगात राहून जगाचे होऊ नका. येशू पुढे म्हणाला होता, जगातील अधिकारी व नेते हे आपल्या प्रजेवरती हुकूम गाजवतात, तुमचे तसे नाही. तुमच्यामध्ये जो मोठा आहे त्यांनी लहानांची सेवा करावी. थोडा वेळ शांत राहून चिंतन करूया. ज्या ख्रिस्ताला मी माझे सर्वस्व म्हणून स्वीकारले आहे त्याच्या राजेपणात पूर्ण मनाने व पूर्ण हृदयाने सहभागी होण्याचा मी कधी प्रयत्न करतो का? पश्चातापी अंतकरणाने प्रभूला शरण जाऊया व दया याचनेच्या प्रार्थनेत सहभागी होऊया. आपला प्रतिसाद आहे, हे विश्वाचा राजा आम्हावर दया कर. हे विश्वाचा राजा आम्हावर दया कर. श्रद्धेपासून आम्ही दूर राहिल्याबद्दल हे विश्वाचा राजा आम्हावर दया कर. ख्रिस्ती श्रद्धेला साजेशी असे जीवन न जगल्याबद्दल हे विश्वाचा राजा आम्हावर दया कर. ख्रिस्त सभेचे दिलेल्या आज्ञाचा सातत्याने भंग केल्याबद्दल हे विश्वाचा राजा आम्हावर दया कर. सुवार्ता प्रसाराच्या कार्यात सहभागी न झाल्याबद्दल हे विश्वाचा राजा आम्हावर दया कर. माझ्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करून इतर गोष्टींना अवास्तव महत्त्व दिल्याबद्दल हे विश्वाचा राजा आम्हावर दया कर. मला दिलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार न पाडल्याबद्दल हे विश्वाचा राजा आम्हावर दया कर. प्रार्थना, मनन, चिंतन ह्याद्वारे तुझ्या राजपणाचा अनुभव घेण्यास हयगय केल्याबद्दल हे विश्वाचा राजा आम्हावर दया कर. सतत दुसऱ्याची निंदा नालस्ती, गाव परिवारात व कुटुंबात अशांतीचे वातावरण निर्माण केल्याबद्दल हे विश्वाचा राजा आम्हावर दया कर.
ख्रिस्ती मूल्यांना आमच्या जीवनात अग्रक्रम न दिल्याबद्दल हे विश्वाच्या राजा आम्हावर दया कर। थोडा वेळ शांत राहून आपलं मन त्या राजाकडे उघडं करूया आणि क्षमा मागूया। कृपया माझ्या मागे बोला। प्रभू येशू तुझा आम्ही गौरव करतो। प्रभू येशू तुझा आम्ही गौरव करतो। तू अखिल पृथ्वीचा सार्वभौम राजा आहेस। तू अखिल पृथ्वीचा सार्वभौम राजा आहेस। तुझी दया आकाशापर्यंत उंच आहे। तुझी दया आकाशापर्यंत उंच आहे। तू सामर्थ्याचा ऐश्वर्याचा पेहराव घातलेला आहेस। तू सामर्थ्याचा ऐश्वर्याचा पेहराव घातला आहेस। तुझे राजासन पुरातन काळापासून स्थिर आहे। तुझे राजासन पुरातन काळापासून स्थिर आहे। तू माझे आश्रयदाता आहेस। तू माझे आश्रयदाता आहेस। तू सत्य स्वरूप देव आहेस। तू सत्य स्वरूप देव आहेस। तू जिवंत प्रभू आहेस। तू जिवंत प्रभू आहेस। तू सर्व स्तुतीस पात्र आहेस। तू सर्व स्तुतीस पात्र आहेस। तू सामर्थ्यवान प्रभू आहेस। तू सामर्थ्यवान प्रभू आहेस। तू माझे श्रद्धास्थान आहेस। तू माझे श्रद्धास्थान आहेस। तुझे प्रत्येक वचन जिवंत आहे। तुझे प्रत्येक वचन जिवंत आहे। तू उत्तम व सरळ आहेस। तू उत्तम व सरळ आहेस। तू जिवंत पाण्याचा झरा आहेस। तू जिवंत पाण्याचा झरा आहेस। तू जीवनाचा प्रकाश आहेस। तू जीवनाचा प्रकाश आहेस। तू माझे तारण आहेस। तू माझे तारण आहेस। संत यवानाच्या शुभवर्तमानातून घेतलेलं वाचन अध्याय 18:33-37। तेव्हा पिलात पुन्हा सरकारवाड्यात गेला आणि येशूला बोलावून म्हणाला, तू यहुद्यांचा राजा आहेस काय? येशून उत्तर दिले, आपण स्वतःहून हे म्हणता की दुसऱ्यांनी आपणाला माझ्याविषयी सांगितले? पिलाताने उत्तर दिले, मी यहुदी आहे काय? तुझ्याच लोकांनी व मुख्य याजकांनी तुला माझ्या स्वाधीन केले आहे, तू काय केले आहेस? येशून उत्तर दिले, माझे राज्य या जगाचं नाही। माझे राज्य जगाचे असते तर मी यहुद्याच्या स्वाधीन केला जाऊ नये, म्हणून माझ्या सेवकाने लढाई केली असती। परंतु आता माझे राज्य इथले नाही। यावरून पिलात्यास म्हणालास, तू राजा आहेस काय?
येशूने उत्तर दिले, मी राजा आहे असे आपणच म्हणता. मी यासाठी जन्मलो आहे, यासाठी जगात आलो आहे की माझ्या सत्याविषयी साक्ष द्यावी. जो कोणी सत्याचा आहे तो माझी वाणी ऐकतो. प्रभूची ही शुभ वर्तमान, ही ख्रिस्ता तुझी स्तुती असो. देवाचे राज्य, प्रीतीचे, कृपेचे, शांतीचे, क्षमेचे, प्रार्थनेचे, बंधुभावाचे व शेजारप्रीतीचे आहे. परमेश्वराच्या महान दयेचे राज्य आहे. मात्र आपण या राज्यामध्ये जीवन जगतो का? की आपल्या जुन्या वळणाप्रमाणे जे देवाचे राज्य नाही अशा ठिकाणी वावरतो? प्रभू येशूने परमेश्वराची योजना आपल्या कार्याच्या केंद्रस्थानी ठेवलेली होती. सत्यासाठी त्याने जीवनात कधीच माघार घेतली नाही, आपल्या मूल्यांची कधीच तडजोड केली नाही. आभाराची प्रार्थना. देवाचे आभार मानल्यामुळे त्याच्या मोठेपणात काही भर पडत नाही, उलट परमेश्वराच्या सामर्थ्यात वाढण्यासाठी आपणास कृपा लाभत असते. हीच श्रद्धा मनी ठेवून आता आपण आभाराच्या प्रार्थनेत सहभागी होऊया. आपला प्रतिसाद आहे, हे विश्वाच्या प्रभो आम्ही तुझे आभार मानतो. हे विश्वाच्या प्रभो आम्ही तुझे आभार मानतो. तू आम्हाला या वर्षभरात सुरक्षित ठेवल्याबद्दल. हे विश्वाच्या प्रभो आम्ही तुझे आभार मानतो. आमच्या श्रद्धेशी आम्हाला एकनिष्ठ ठेवण्यासाठी लाभत असलेल्या मार्गदर्शनाबद्दल. हे विश्वाच्या प्रभो आम्ही तुझे आभार मानतो.
ख्रिस्ताची साक्ष समाजातील उपेक्षितांना देण्यासाठी आम्हाला झालेल्या पाचारणाबद्दल हे विश्वाच्या प्रभो आम्ही तुझे आभार मानतो. आमच्या धर्मप्रांतामध्ये राबविल्या जाणाऱ्या सर्व उपक्रमाबद्दल हे विश्वाच्या प्रभो आम्ही तुझे आभार मानतो. पवित्र मिसा बलिदान सोहळ्यातून भक्तीतून कृतीकडे वाटचाल करण्यास प्रेरणा दिल्याबद्दल हे विश्वाच्या प्रभो आम्ही तुझे आभार मानतो. यावर्षी लाभलेल्या अनंत उपकारांबद्दल हे विश्वाच्या प्रभो आम्ही तुझे आभार मानतो. आपण आपले तळ हात उंचावून स्वतःला ख्रिस्तामध्ये समर्पित करूया. कृपया सर्वांनी माझ्या मागे हे समर्पण म्हणावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू माझ्या जीवनाचा राजा आहेस. तू माझ्या जीवनाचा राजा आहेस. तू माझ्या हृदयात राज्य कर. तू माझ्या हृदयात राज्य कर. तू माझ्या विचाराचा आणि शब्दाचा, तू माझ्या विचारांचा व शब्दांचा व वागणुकीचा ताबा घे. व वागणुकीचा ताबा घे. प्रभू, ऐहिक संपत्तीपेक्षा, ऐहिक संपत्तीपेक्षा स्वर्गीय संपत्ती मिळविण्यासाठी, स्वर्गीय संपत्ती मिळविण्यासाठी तुझ्या पवित्र आत्म्याचे दान मला दे. तुझ्या पवित्र आत्म्याचे दान मला दे. मला शुद्ध करण्यासाठी, मला शुद्ध करण्यासाठी तुझ्या रक्ताने, तुझ्या रक्ताने माझी मलिनता धुवून टाक. माझी मलिनता धुवून टाक. माझे परस्पर संबंध व नातेसंबंध, माझे परस्पर संबंध व नातेसंबंध शुद्ध व पवित्र कर. शुद्ध व पवित्र कर. क्षमा करण्यासाठी मला तुझे हृदय दे. क्षमा करण्यासाठी मला तुझे हृदय दे. समेटासाठी मी हृदयाचे दरवाजे उघडावे. समेटासाठी मी हृदयाचे दरवाजे उघडावे. म्हणून मला कृपा दे. म्हणून मला कृपा दे. माझे तारण व माझे वैभव तुझ्यावर अवलंबून आहे. माझे तारण व माझे वैभव तुझ्यावर अवलंबून आहे. तुझ्या वात्सल्याने मला तार. तुझ्या वात्सल्याने मला तार. मला आंतरिक आरोग्याचे दान दे. मला आंतरिक आरोग्याचे दान दे. सदोदित हृदयाचे कवाडे उघडून, सदोदित हृदयाची कबारे उघडून तुझ्या वचनाप्रमाणे जीवन जगण्यास मला कृपा दे. तुझ्या वचनाप्रमाणे जीवन जगण्यास मला कृपा दे. आमेन. आमेन. हे पवित्र साक्रामेंतातील येशू, आम्हा सर्वांना तुझ्या कृपेने व दयेने भरून टाकल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. तू आमच्यात कायम वस्ती करतोस त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. हे प्रभू येशू, तुझ्या कृपेचा स्पर्श आमच्या संपूर्ण धर्मप्रांतामध्ये, आमच्या प्रत्येक धर्मग्रामामध्ये आणि धर्मग्रामातील प्रत्येक गावातील प्रत्येक व्यक्तीला होऊ दे. आणि तुझ्या आशीर्वादाने आमची श्रद्धा, आमचा विश्वास बळकट कर. ही प्रार्थना आम्ही तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. वसई व भारतासाठी प्रार्थना. आमच्या स्वर्गीय बापा,
तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य व जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो, आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस पण वाईटांपासून आम्हाला सोडव. नमो एक कृपापूर्ण मरिये, प्रभु तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया देवाच्या माते, आम्हा बाप्यासाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर, आमेन. आपण प्रार्थना करूया. हे देवा, तुझी इच्छा आहे की सर्व मनुष्यांचे तारण व्हावे आणि सर्वांनी दिव्य सत्याची ओळख प्राप्त करून घ्यावी, म्हणून आम्ही नम्रतेने विनंती करतो की तू आपल्या पिकात कामकऱ्यांस पाठवून दे आणि त्यांनी तुझ्यावर भरवसा ठेवून तुझे वचन सांगावे म्हणून त्यांना कृपा दे. त्याद्वारे तुझ्या सुवार्तेचा प्रसार सर्व लोकांमध्ये होवो आणि तो आनंदाने स्वीकारला जावो. तू एकच खरा देव आहेस, तुला आणि येशू ख्रिस्त तुझा पुत्र आमचा स्वामी, ज्याला तू पाठविलेस त्याला सर्वांनी ओळखावे. तो तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात युगानयुग जिवंत राहतो व राज्य करतो, आमेन. आमचे स्वामिनी मरिया माते भारताच्या कैवारिणी अम्मासाठी विनंती कर. संत थॉमस भारताच्या प्रेषिता अम्मासाठी विनंती कर. संत फ्रान्सिस झेवियर आणि संत गोन्सालो गार्सिया आमच्या धर्म प्रांताच्या आश्रयदात्यांनो अम्मासाठी विनंती कर. बाळ येशूच्या संत तेरेजा धर्म प्रसाराच्या कैवारिणी अम्मासाठी विनंती कर. जय जय स्वर्गातील भाकर तू त्यांना दिलीस, त्या सर्व गोडीचा सार हे. आपण प्रार्थना करूया. हे देवा, तू आश्चर्यकारक साक्रामेंतात आपले दुःख आणि मरण यांचे आम्हासाठी स्मरण ठेविले आहे, तर आम्ही तुझे शरीर आणि रक्त यांची पवित्र रहस्य अशा प्रकाराने आदरावीत की आम्ही तुझ्या तारणाचे फळापणांमध्ये अक्षय भोगावे असे कर. म्हणून आम्ही तुला विनवितो, जो युगानुयुग जिवंत राहतो व राज्य करतो, आमेन.
देव धन्य असो, देव धन्य असो, त्याचे पवित्र नाव धन्य असो, त्याचे पवित्र नाव धन्य असो, येशू ख्रिस्त खरा देव आणि खरा मनुष्य धन्य असो, येशू ख्रिस्त खरा देव आणि खरा मनुष्य धन्य असो, येशूचे नाव धन्य असो, येशूचे नाव धन्य असो, त्याचे अतिपवित्र हृदय धन्य असो, त्याचे अतिपवित्र हृदय धन्य असो, त्याचे अतिमौल्यवान रक्त धन्य असो, त्याचे अतिपवित्र मौल्यवान रक्त धन्य असो, अल्तारच्या पवित्र साक्रामेंतात येशू धन्य असो, अल्तारच्या अतिपवित्र साक्रामेंतात येशू धन्य असो, कैवारी पवित्र आत्मा धन्य असो, कैवारी पवित्र आत्मा धन्य असो, अतिपवित्र मरिया थोर देवमाता धन्य असो, अतिपवित्र मरिया थोर देवमाता धन्य असो, तिचा पवित्र आणि निष्कलंक गर्भ संभव धन्य असो, तिचा पवित्र आणि निष्कलंक गर्भ संभव धन्य असो, तिचे गौरवमय स्वर्गनयन धन्य असो, तिचे गौरवमय स्वर्गनयन धन्य असो, मरिया कुमारी आणि माता हिचे नाव धन्य असो, मरिया कुमारी आणि माता हिचे नाव धन्य असो, संत जोसेफ तिचा अतिविरक्त पती धन्य असो, संत जोसेफ तिचा अतिविरक्त पती धन्य असो, देव आपल्या दूतान आणि संतान करवी धन्य असो, देव आपल्या दूतान आणि संता करवी धन्य असो, जय जय का।